नमस्कार, प्रभू मेस चॅनल वर तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ क्रमांक 43 मध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 मधील चॅप्टर नंबर 3 पॉलिनोमियल्स बहुपदी मधील प्रॅक्टिस सेट 3.3 सराव संच 3.3 मधील एक्झाम्पल्स 4, 5 आणि 6 पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीन गणित पाहिलेले आहेत. मित्रांनो, तीन गणित म्हणजे 6 उदाहरणं आपण अप्रत्यक्ष सोडवलेली आहेत, कारण तीन उदाहरणं सिंथेटिकनं आणि तीन उदाहरणं आपण लिनियरनं सोडवलेली आहेत, म्हणजे 6 उदाहरणं झाली. आज ही तीन जरी एक्झाम्पल्स असली तर आपण 6 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केल्यासारखे आहेत, सोडवल्यासारखे आहेत. त्यातलं बघूया आपण उदाहरण क्रमांक 4. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असल्यास पहिल्यांदा चॅनल तेवढा सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, काळजीपूर्वक जर बघितलं तर चौथं गणित असं आहे. बघा, 2x^3 x^2 2x^2 3x³ 4x⁻²(x+3). तर हे पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये करून आपल्याला घ्यायचं आहे. प्रमाणरूप पद्धतीत आपण पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. आता प्रमाणरूप पद्धतीत आपण कसं करून घ्यायचं आहे, तर आपला जो हा घात आहे, इंडेक्स आहे, पॉवर आहे, हा काय करायचा, आपण उतरत्या क्रमाने लिहून घ्यायचा, इन डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करून घ्यायचं. म्हणजे काय, 2x^3 + 3x^2 + 2x^2 + 2x^3 आणि नेहमीप्रमाणे उभी एक रेष, आडवी एक रेष ड्रॉ, व्हर्टिकली लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स अँड राईट कोइफिशियंट. आता इथं आपणाला ऑर्डर, आपला कोटी या ठिकाणी किती दिलाय आहे, अर्थात 4 आहे, म्हणजे आपले सहगुणक मित्रांनो 5 असणार आहे. हे फार महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे. इथं जर तुम्ही चुकला तर घोटाळा आहे. काय कमी आहे काय जास्त आहे हे जरा समजून घ्या. म्हणजे कोटी जेवढा आहे त्याच्यापेक्षा 1 कमी आपलं काय असणार आहे, सहगुणक, आय मीन सहगुणकांची संख्या. सहगुणक जेवढे आहे त्याच्यापेक्षा 1 जास्त आपला कोटी असणार, हे तितकं सत्य. म्हणून या ठिकाणी बघा, 4 कोटी आहेत सहगुणक, 1 जास्त आपण लिहूया, म्हणजे असं होईल 2 3 + 2 = 4 आणि कॉन्स्टंट नंबर नाही आपला म्हणून तो 0 असणार आहे. सगळ्या शेवटी एक कॉन्स्टंट नंबर असतो. बघा, 4 आहेत तर आपले सहगुण किती आलेत, 1 2 3 4 5 भागिले 3 आहे, भागिले -3 करायचं, अधिक असेल वजा करायचं, वजा असेल अधिक करायचं. पहिली संख्या उतरून घ्या. याआधी आपण तीन उदाहरणं सोडवलीत मित्रांनो, यांचा गुणाकार करा, तो येईल 2 + 3 = 6, अधिक वजा वजा बाकी होईल -3 येईल. चिन्ह काळजीपूर्वक बघा, -3 × -3 करा, म्हणजेच या ठिकाणी वजा वजाचा गुणाकार अधिक 9 येणार, पुन्हा अधिक वजांची वजा बाकी होईल, वजा बाकी आपली 7 येईल. 7 × -3 = -21, प्रोडक्ट आपला मायनस आला. -21 + 4 जर आपण केलं तर -17 आलं. वजा वजांचा गुणाकार अधिक येणार, 17 + 51, 0 आणि 51 यांची बेरीज आपली किती येणार आहे, 0 आणि 51 ची बेरीज 51 येणार आहे. म्हणजे शेवटचा आपला जो अंक आहे, हा शेवटचा आपला अंक हा काय आहे, रिमाइंडर आहे, बाकी आहे. आता भागाकार कसा लिहायचा, क्वेश्चन कसा लिहायचा आपला, तर भागाकार 1 2 3 4 आहे म्हणून एक्स चल वापरले, x^3 x^2 x^3 x^2 लिहून टाकायचं. माफ करा, 1 2 3 4 घन पासून सुरुवात आपणाला करावी लागणार आहे, घन, कारण सहगुणक 4 आले म्हणजे 1 कोटी कमी असणार आहे. बघा, मी मगाशी काय म्हणून गेलो, थोडंफार चुकभूल उलट सुलट झाला असेल तर, सहगुणक 4 आहे तर 1 कमी कोटी करा, म्हणजे कोटी आपला 3 झाला, x^3 x^2 x. आता ह्या x^3 ला इथं 2 लिहा,
वर्गाला वजा तीन लिहा, हे अधिक सात लिहा आणि हे वजा सतरा माना। हा आपला आता पहा। आता बाकी बाकी रिमाइंडर काय आली आपली? एक्कावन्न। रिमाइंडर आपली काय आली? एक्कावन्न आली। म्हणजे या ठिकाणी दोन एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा सतरा आणि आपली बाकी आली, रिमाइंडर आली एक्कावन्न आहे। हे गणित आपणाला आता कसं सोडवायचं आहे मित्रांनो? कसं सोडवायचं आहे? तर लिनियर मेथड म्हणजे रेषीय पद्धतीत आपण जाणार आहे। रेषीय पद्धतीत जात असताना आपण काय करायचं आहे? तर पहिल्यांदा ही राशी जशीच्या तशी लिहून घ्या, पदावली जशीच्या तशी लिहून घ्या। म्हणजे काय होईल बघा, इज इक्वल दोन एक्स चतुर्थ अधिक तीन एक्स घन अधिक वजा, हे लिहून घ्या स्टँडर्ड फॉर्म, दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स। आता सांगितल्याप्रमाणे हे चार आहे, एक कमी करा म्हणजे दोन एक्स घन येईल। कंसात कंपल्सरी आपणाला जे भागिले दिलंय तेच लिहायचं आहे। कोटी एक कमी करायचा, घात एक कमी करायचा आणि आपण ही राशी जशीच्या तशी लिहायची एक्स अधिक तीन। पण मित्रांनो बेत्रिक्क सहा एक्स घन येत आहे, ते नको आहे आपणाला, ते वजा सहा एक्स घन करून टाकायचं। हे पहिल्यांदा मिटवायचं, हे पहिल्यांदा काळजीपूर्वक करायचं। बेत्रिक्क सहा एक्स घन ह्यात नाही आहे, ते घालवलं आपण म्हणजे शून्य आलं। परत हे आहे असं लिहायचं वजा तीन एक्स घन वजा दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स। परत मित्रांनो काय होईल बघा, वजा दोन एक्स घन कंसात एक्स अधिक तीन वजा वजांची बेरीज होईल, नऊ एक्स घन येईल। मित्रांनो बघा, वजा इथे अधिक आहे ना मित्रांनो, म्हणजे इथं वजा तीन एक्स वर्ग होईल अधिक वजांची वजा बाकी वजा दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स। ओके, आता पुन्हा काय करायचं आहे बघा, पहिला भागाकार लक्षात ठेवा, अर्थात हे तुम्ही लक्षात ठेवले। आता दोन एक्स घन कंसामध्ये एक्स अधिक तीन मी जसंच्या तसं लिहितो, मला वजा तीन एक्स वर्ग आहे ना, वर्ग घन आहे घन, ते घन नको वर्ग करायचं, म्हणजे वजा तीन एक्स वर्ग आणि कंसात परत एक्स अधिक तीन लिहिणार। पण मित्रांनो मी वजा तीन एक्स घन साठी हे लिखाण करतोय, पण इथं जर मी अधिक वजाचा गुणाकार केला तर तो वजा तीन त्रिक्क नऊ एक्स वर्ग येतोय, तो मला नको आहे, तो मी अधिक नऊ एक्स वर्ग करतोय, तो मी अधिक नऊ एक्स वर्ग करतोय। का केला समजलं का? बघा या वजा तीन न मी इथं तीन न गुणलं तर वजा तीन एक्स वर्ग येत आहे, वजा तीन त्रिक्क नऊ एक्स वर्ग येत आहे, मग वजा नऊ एक्स वर्ग नको आहे म्हणून मला अधिक नऊ एक्स वर्ग पाहिजे। ओके, परत मी आहे असं सगळं लिहितो राहिलेल्या पदावल्या। हे काय लिहिलं? हे म्हणजे हे सगळं म्हणजे वजा तीन एक्स घन आहे। बघा करून मागील व्हिडिओमध्ये करून दाखवलं होतं, वाटल्यास अजून पण करून दाखवतो। वजा तीन एक्स घन वजा नऊ एक्स वर्ग अधिक नऊ एक्स वर्ग, कंस सोडवल्यावर हे येत, हे आपण अधिक केले, वजाला अधिक कॅन्सल झाल्यावर वजा तीन एक्स घन येते। समजतंय का? समजतंय ना? हा सोपाय, फक्त थोडं दिमाग लढाव। आता पुन्हा मी आहे असं सगळं लिहितो वजा दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स, दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स। पुन्हा आहे अशी पदावली मी इथं लिहितो, टू एक्स क्यू प्लस एक्स प्लस थ्री मायनस थ्री एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस थ्री प्लस मायनस मायनस होणार आहे सेवन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स। आता या सेवन एक्स स्क्वेअर साठी मी सेवन एक्स लिहिणार इंटू ब्रॅकेट एक्स प्लस थ्री लिहिणार। बघा म्हणजे टू एक्स क्यूब एक्स प्लस थ्री
मैनस थ्री एक्स स्क्वेर इंटू एक्स प्लस थ्री इत लिखना मी सात एक्स कंसात लिखना एक्स अधिक तीन चार एक्स अपना लिया सात एक्स न तीन लर गुणल तो सात त्रिक एकवीस एक्स ये ते नको है माला मनु वजा एकवीस एक्स लिहया इकड़च अधिक चार एक्स जस तस लिहया ओके त्यानंतर बरोबर दोन एक्स घन एक्स अधिक तीन वजा तीन एक्स वर्ग कंसात एक्स अधिक तीन अधिक सात एक्स कंसात एक्स अधिक तीन अधिक वजांची वजा बाकी मित्रांनो होईल इथं राहील सतरा एक्स आणि मला हे एक्स पण कट करायचं आहे आता संख्या फक्त आली थोडक्यात तीन दोन एक आता हे एक सुद्धा नको आहे त्याच्यासाठी मी परत एक्स अधिक तीन लिहिणार आहे म्हणजे काय होईल परत हे जसंच्या तसं सगळं लिहा दोन एक्स घन एक्स अधिक तीन वजा तीन एक्स वर्ग एक्स अधिक तीन सात एक्स एक्स अधिक तीन आणि या वजा सतराला कंसात मी लिहिणार एक्स अधिक तीन वजा सतरा एक्स ला काय केलं वजा सतरा आणि ह्या एक्स साठी काय लिहिलं एक्स अधिक तीन पण मित्रांनो सतरा त्रिक वजा एक्कावन्न जास्त होतंय ते नको आहे मला म्हणून मी अधिक एक्कावन्न केलं आणि आता मी काय केलं एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन एक्स अधिक तीन कॉमन काढ काय राहिलं इथं दोन एक्स घन इथं काय राहिलं वजा तीन एक्स वर्ग इथं अधिक चिन्ह द्यायचं राहिलं अधिक सात एक्स हां खाली जसं तसं आले वजा सतरा आणि सगळ्यात शेवटी अधिक एक्कावन्न दोन एक्स घन वजा तीन एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा सतरा अधिक एक्कावन्न म्हणजे मित्रांनो हा जो शेवटचा अंक आहे हा अंक आपला काय असणार आहे तर बाकीचा असणार आहे म्हणजे हा तुमचा क्वेश्चन आला आणि ही तुमची रिमाइंडर आली ही बाय लिनियर मेथड अँड दिस इज बाय सिंथेटिक मेथड हे आहे हे तुमचं संश्लेषक भागाकार पद्धतीनं आणि हे आहे हे तुमचं रेषीय पद्धतीनं हं थोडं समजून घ्या तरी पण मित्रांनो काही शंका आली तर श्योरली मला तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर मी तुमचं प्रश्न कव्हर करेन ओके आता गणित क्रमांक पाच आणि सहा एवढं राहिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट काढा आणि उत्तर तुम्ही नोटबुकमध्ये लिहा तर आता आपण काय करणार आहे मित्रांनो एक गणित होमवर्कला देणार आहे दोन्हीही गणित सेमच आहे त्यामुळं तुम्ही या पद्धतीत एक गणित घरी करा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये 42 नंबरच्या व्हिडिओमध्ये एक ते तीन घेतली या व्हिडिओमध्ये मी दोन गणित घेतोय आणि एक गणित मी होमवर्कला देतोय चला तर आपण काय करूया गणित क्रमांक सिरेली जाऊया पाच या ठिकाणी पाचवं गणित घेतो मी बघा एक्स चतुर्थ वजा तीन एक्स वर्ग वजा आठ भागिले एक्स अधिक चार बघा एक्स चतुर्थ वजा तीन एक्स वर्ग वजा आठ भागिले एक्स अधिक चार बघा मित्रांनो बरोबर आहे का लिहिलेलं चतुर्थ तीन एक्स वर्ग वजा आठ पहिल्यांदा आपली संश्लेषक पद्धत बघा उभी रेष आडवी रेष कोटी आपला चार आहे म्हणजे सहगुणक आपले पाच पाहिजे चारचा एक आहे घन नाहीये म्हणजे शून्य घन पाहिजे वर्ग आलाय आपला वर्गानंतर नुसतं पद नाही आहे एक्सचा घातांक एकच ते नाही म्हणून शून्य आणि सगळ्या शेवटी वजा आठ एक्स अधिक चार आहे वजा चार लिहा एक घ्या
ख्या एकनी अर्थात वरती गुना वजा चार एक चार शून्य वजा चार वजा चार वजा वजांचा गुणाकार अधिक सोळा। मित्रांनो हॉरिजेंटल लाइन जी आहे त्याच्यावरती आपल्याला गुणाकार लिहायचा आहे तो चिन्हासह लिहायचा आहे आणि वर्टिकली जे अंक येत आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे ते अधिक असेल वजा असेल काही असेल। सोळा वजा तीन इथं आलं तेरा अधिक वजांचा गुणाकार तेरा चौक बावन्न शून्य आणि वजा बावनची बेरीज वजा बावन्न देणार वजा वजाचा गुणाकार अधिक दोनशे आठ येईल चार दोन्ही आठ चारा पंचेवीस अधिक वजांची वजा बाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे तुमची बाकी आली दोनशे बाकी काय आली तुमची दोनशे आली। मग या ठिकाणी तुमचा भागाकार क्वेश्चन काय आला भागाकार वन टू थ्री फोर चार सहगुणक आहेत म्हणजे एक्स घन एक्स वर्ग एक्स इथं एक इथं वजा चार इथं तेरा इथे वजा बावन बाकी काय आली तुमची मित्रांनो बाकी आली तुमची दोनशे समजलं। आणि आता आपण जाऊया लिनियर मेथडला रेषीय पद्धतीत। रेषीय पद्धतीत आपण कसं जाणार आहे बघा रेषीय पद्धत जसंच्या तसं सगळं लिहा एक्सचा चौथा वजा तीन एक्स वर्ग वजा आठ बरोबर एक्स चतुर्थ आहे म्हणून मी एक्स घन लिहिणार आणि भागी गुणिले एक्स अधिक चार करणार प्रत्येक वेळेला घात कमी करायचा आणि गुणिले एक्स अधिक चार करायचं पण पुन्हा काय करायचं एक्स घनचं आणि ह्याचा गुणाकार करायचा तो येतोय चार एक्स घन अधिक तो घालवायचा आपणाला वजा चार एक्स घन म्हणून पुन्हा राहिलेली ही दोन पदे घ्यायची वजा तीन एक्स वर्ग वजा आठ। आता काहीच होत नाही परत ह्याचा विचार करणार आहे आपण एक्स घन एक्स अधिक चार घन मला नको आहे आता एक कमी पाहिजे म्हणजे वर्ग आणि त्याच्यासाठी मी एक्स अधिक चार लिहिणार ह्या पदावल्या लिहिण्या अगोदर अधिक वजांचा गुणाकार जर आपण केला तर तो गुणाकार किती येईल चारी चौक सोळा वजा सोळा येतोय वजा सोळा म्हणजे आपणाला अधिक सोळा एक्स वर्ग म्हणावं लागणार आहे वजा तीन एक्स वर्ग आणि वजा आठ हे जसंच्या तसं आपल्याला लिहावं लागेल। आता मात्र सोळा एक्स वर्ग वजा तीन एक्स वर्ग यांची बेरीज होते एक्स घन एक्स अधिक चार वजा चार एक्स वर्ग एक्स अधिक चार अधिक वजांची वजा बाकी म्हणजेच अधिक तेरा एक्स वर्ग येईल वजा आठ परत आपणाला तेरा एक्स वर्ग साठी मी तेरा एक्स लिहिणार आणि कंसात पुन्हा एक्स अधिक चार लिहिणार तत्पूर्वी ही पायरी लिहून टाकतो एक्स घन एक्स अधिक चार वजा चार एक्स वर्ग एक्स अधिक चार अधिक तेरा एक्स वर्ग आहे म्हणून मी काय करतोय तेरा एक्स वर्गला तेरा एक्स लिहितो आणि इथं एक्स अधिक चार करतो पण एक्स अधिक चार केल्यामुळं तेरा चोक बावन्न एक्स येत आहे मग ते बावन्न एक्स नको आहे मला वजा बावन एक्स करतो आणि इथं वजा आठ करतो बघा लक्षात आलं काय काय केलं तेरा एक्स वर्ग आहे म्हणून एक्स लिहिलं तेरा एक्स वर्ग आहे म्हणून काय लिहिलं नुसतं तेरा एक्स लिहिलं आणि कंसामध्ये एक्स अधिक चार प्रत्येक वेळेला लिहित राहायचं एक घात कमी करायचा कंस लिहायचा एक घात कमी करायचा कंस लिहायचा म्हणजे त्या पद्धतीत आपण लिखाण केलं पण तेरा चोक बावन्न आलं वजा बावन अधिक बावन्न आलं ते बावन एक्स नको आहे मला म्हणून मी वजा बावन एक्स लिहिलं आणि वजा आठ जसंच्या तसं लिहिलं परत पुढच्या पायरीला मला हे सगळं जसंच्या तसं लिहावं लागणार बघा एक्स घन एक्स अधिक चार वजा चार एक्स वर्ग एक्स अधिक चार अधिक तेरा एक्स एक्स अधिक चार पण वजा बावन साठी मी तसंच लिखाण करून
इथं म्हणणार एक्स अधिक चार. पण वजा बावन एक्स साठी एक्स कट करून वजा बावन गुणिले एक्स अधिक चार लिहिल्यावर अधिक वजांचा गुणाकार वजा आला. बावन चोक दोनशे आठ वजा आठ येतोय. अधिक वजांचा गुणाकार वजा येतोय म्हणून आपलं उत्तर येईल अधिक दोनशे आठ करावं लागणार. वजाच्या ऐवजी मला अधिक दोनशे आठ करावं लागणार. ओके, म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं बघा. वजा बरोबर एक्स क्यूब इंटू एक्स प्लस फोर मायनस फोर एक्स स्क्वेअर इंटू एक्स प्लस फोर मायनस प्लस थर्टीन एक्स इंटू एक्स प्लस फोर मायनस फिफ्टी टू इंटू एक्स प्लस फोर प्लस मायनस मायनस. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन आपलं आलं दोनशे. सबस्ट्रॅक्शन आपलं काय आलं दोनशे. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता मित्रांनो कॉमन काढा. एक्स अधिक चार कॉमन काढला तर कंसात काय राहील आपलं बघा. एक्स घन वजा चार एक्स वर्ग अधिक तेरा एक्स वजा बावन्न अधिक दोनशे. हा तुमचा मित्रांनो भागाकार आला आणि दोनशे तुमची बाकी आली. बघा तोच भागाकार. अशा पद्धतीनं एक गणित तुम्हाला होमवर्कला मी द्यायचं म्हणतोय. पण तरी सुद्धा मी माझं म्हणणं असं आहे तुम्ही सिंथेटिकनं जावा सोपा. मी लिनियर मेथडनं तुम्हाला हे गणित समजावून सांगतो. लिनियर मेथडनं काय गणित येतंय आपण बघूया. तत्पूर्वी हा स्क्रीनशॉट काढा आणि हा स्क्रीनशॉट काढून उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहा. मित्रांनो माझा चॅनल कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ पुढं पुढं पाठवत राहा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईकही करा. तुमच्या काही कमेंट्स वगैरे असतील त्या कमेंट्ससुद्धा प्लीज प्लीज मला काय करा कमेंट बॉक्समध्ये द्या. व्हिडिओ लाईक नक्की करा, चॅनल माझा सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं मार्गदर्शन तुम्हाला 100% लक्षात येत असेल. लास्टचं गणित मी घेतोय पण लिनियर मेथडनं घेतोय. बघा वाय क्यूब मायनस थ्री वाय स्क्वेअर प्लस फाईव्ह वाय मायनस वन डिवायडेड बाय वाय मायनस वन. आता भागाकार करत असताना कसा करायचा आहे तर तो सिंथेटिक तुमच्या तुम्ही करा. हे मी पहिल्यांदा लिहून घेतो. वाय घन वजा तीन वाय वर्ग अधिक पाच वाय वजा एक. घन या पदावलीसाठी लिहितो मी. मी वाय वर्ग लिहिणार आणि कंसामध्ये वाय वजा एक लिहिणार. पण मला वाय घन पाहिजे. मग वाय वर्ग न वजा एक ला गुणल्यावर वजा वाय वर्ग येत आहे, ते नको आहे. म्हणून मी ते घालवण्यासाठी अधिक वाय वर्ग करणार. आता हे सगळं म्हणजे वाय घन आहे. बघा करून तुम्ही करून बघा म्हणजे कळेल. मी आता राहिलेलं सगळं जसंच्या तसं लिहितो. मायनस थ्री वाय स्क्वेअर प्लस फाईव्ह वाय मायनस वन. आता परत इथं क्रिया होते ती क्रिया करून टाकते. वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस वन प्लस वाय प्लस मायनस मायनस होईल मायनस टू वाय स्क्वेअर प्लस फाईव्ह वाय मायनस वन इज इक्वल टू वाय स्क्वेअर वाय मायनस वन मायनस टू वाय आहे म्हणून मी इथे टू वाय स्क्वेअर आहे म्हणून मी इथं काय करतो टू वाय कॉमन काढतो. टू वाय कॉमन काढून परत हे एका वाय साठी वाय वजा एक लिहितो. पण पुन्हा वजा वजा अधिक दोन वाय येत आहे, ते दोन वाय मला नको आहे, वजा दोन वाय पाहिजे. बघा हे सगळं म्हणजे दोन वाय वर्ग आहे की नाही बघा. काय काय केलं, वाय वर्ग आहे म्हणून वजा दोन वाय लिहिलं आणि गुणिले वाय वजा एक लिहिलं. पण मला नुसतं दोन वाय वर्ग पाहिजे म्हणून मी वजा दोन वाय मायनस केलं. परत मुळातलं आहे असं अधिक पाच वाय वजा एक जसंच्या तसं लिहिल्या आणि पुन्हा इथली क्रिया प्रोसिजर होते.
अधिक वजा वजा हो अधिक तीन वाय वजा एक अधिक तीन वाय वजा एक पुनः मी जसा तस सगळं लिहितो तीन वायच्या ऐवजी मी केवल तीन कॉमन काढला आणि ह्या एका वायसाठी मी वाय वजा एक लिहिलं पण अधिक तीन गुणिले वजा एक केलं तर वजा तीन येते मला वजा तीन नको आहे त्यामुळे मी ते अधिक तीन लिहिणार आणि वजा एक जसंच्या तसं लिखाणात आणणार वजा एक मी जसंच्या तसं लिखाणात आणणार ते आपण अगोदर शेवटची बेरीज करूया वाय वजा एक वजा दोन वाय वाय वजा एक अधिक तीन वाय वजा एक अधिक दोन बरोबर वाय वजा एक कॉमन काढा कंसात राहील इथलं वाय वर्ग इथलं वजा दोन वाय इथलं अधिक तीन आणि हे अधिक दोन तसंच राहील म्हणजे या पदावलीचा भागाकार काय आला वाय वर्ग वजा दोन वाय अधिक तीन आणि ह्याची बाकी काय आली दोन इथे दोन मग आता सिंथेटिक पद्धतीनं तेवढं तुम्ही जा अशा पद्धतीनं मित्रांनो आज आपला सराव संच 3.3 याच ठिकाणी संपलेला आहे काही गणिताचा भाग नक्कीच तुम्हाला अवघड वाटत असेल मित्रांनो काही भाग अवघड जरी वाटत असतील तरीही तुम्हाला सराव केल्यानंतर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर ते सोपे वाटल्याशिवाय राहणार नाही माझे व्हिडिओ पाहत राहा पाहत चला आणि क्रमानं पहा ओळीनं पहा तुम्हाला क्रमानं सुद्धा व्हिडिओ पाठवण्याची सोय मी केलेली आहे काल परवाच मी इयत्ता 9वीचे 1 ते 40 व्हिडिओच्या लिंक्स अगदी डिटेल वाईज दिलेल्या आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये काय काय आहे तुम्हाला डायरेक्ट तो व्हिडिओ सुरू करता येईल मी त्या ग्रुपला पाठवलेले आहे अजूनही तुम्ही त्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर नसाल माझ्या स्वतःच्या वैयक्तिक ग्रुपवर तुम्ही नसाल तर ग्रुपमध्ये ॲड करून घेण्यासाठी मला हाय मेसेज करा तुमचं पूर्ण नाव तुमचं शाळेचं नाव मला पाठवा माझं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांना नातलगांना मित्रांना शाळेतील सर्व ग्रुपवर पाठवा आज आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया व्हिडिओ क्रमांक 44 मध्ये नेक्स्ट टाइम धन्यवाद थँक्यू व्हेरी मच